आजचे सत्कारमूर्ती आणि आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बापनासाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ कवी विधान परिषदेचे माजी सदस्य आदरणीय रामदासजी फुटाणे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तुकारामजी आसवळे उपाध्यक्ष आदरणीय वंदबाजी मालकोटे त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय रसाळ भांडवळ आपल्या संस्थेचे संस्थापक आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय मदनजी बापनासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मावळ तालुक्याचा दबदबा निर्माण केला असे लोकनेते एक कोहिनूर हिरा म्हणजेच आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय मदनजी बापनासाहेब या ठिकाणी मावळ भूषण आदरणीय वाडोकर डॉक्टर यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतात असे घेण्यासारखे एक आदर्शवत अशी गोष्ट काय असेल तर ती आपण संस्था कार्यरत आहे। आता नुकत्या ज्या पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 विद्यार्थी या संस्थेचे सिलेक्ट करले केले झाले। ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे। संस्थेचा प्रास्ताविक करताना मी संस्थेचा थोडक्यात इतिहास तुम्हाला सांगतोय। आमच्या संस्थेमधून सात PhD धारक इथं आमच्याकडे उपस्थित आता आहेत। संस्थेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। डॉक्टरेट पदवी घेऊन ही सगळी मंडळी आता आमच्या बरोबर काम करत आहेत। त्याच्यामध्ये काही आता प्रोफेसर या पदावर पण 4-1 लोक प्रोफेसर जे प्रेस्टिजियस पद आहे त्याच्यावर गेलेले आहेत। दुसरी अतिशय अभिमानाची बाब या संस्थेच्या विद्यार्थ्यांचं कौतुक याच्यासाठी आहे की पोलीस इन्स्पेक्टर पदावर 3 जण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर 2 जण, पोलीस CBI पदावर 2 जण, पोलीस कॉन्स्टेबल पदावर 5 जण विविध पदावर विविध शासकीय पदावर आज कार्यरत आहेत। आज संस्थेसाठी सगळा गौरवपूर्ण इतिहास मी मुद्दामून तुम्हाला सुरुवातीला सांगितला। आजचा दिवस आम्ही प्रेरणा दिवस म्हणून गेली कित्येक वर्ष साजरा करतो। अनेक विद्यार्थी ही प्रेरणा परिसर आहे तो अतिशय छोटा होता आणि बापरासाहेबांना मी लहानपणापासून बघत आलेलो आहे। बापरासाहेब आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आपण नुकतंच काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जी पहिली राजकारणातली तुमची एंट्री झाली प्रवेश झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही आमदार झाला आणि आमदार झाला म्हणून आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते
आपल्या निषेधाच्या घोषणा देत आलो. आम्हाला माहित नव्हतं, आम्ही अज्ञान होतो आणि निषेधाच्या घोषणा देता देता तुम्ही मला माझ्यासारख्यांना आणि आमच्या सगळ्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना घरामध्ये बोलवलं आणि घरामध्ये मायेचा हात आमच्या पाठीवरून फिरवला आणि तेव्हापासून साहेब मी तुमच्या प्रेमात पडलो. तो आजपर्यंत मी प्रेमातच आहे. बघा, परवा तुमचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला आणि आज बातमी आली की पवार साहेबांना अनेक कार्यकर्ते म्हणतात तुम्ही उभे राहा, आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हालाही असं वाटतं की साहेब तुम्ही परत यावं बरं का, तुम्ही उभं राहा. कारण आमच्या मावळला तुमच्यासारखा हा कोहिनूर हिरा पुन्हा होणे नाही साहेब, पुन्हा होणे नाही. ते प्रेम, ती सदिच्छा, ते आपलं व्यक्तिमत्व, ती आपली भाषा या मावळच्या मातीवर आत्ता भवान गुरुजींचं गाणं आपण लावलं. आणि मी नेहमी म्हणतो की माझ्या मावळची माती मऊ मऊ काळी शार, भाई लावावी कुणी ही जणू सुगंधी आबीर. आणि आबीर हा लावल्यानंतर आज या मावळामध्ये असे कोणतेच पाय राहिलेले नाही की जिथं जाणीवपूर्वक जाऊन त्या पायाशी आपण दर्शन घ्यावं. एकमेव पाय असे राहिलेले आहेत, एकमेव असं दर्शन राहिलेलं आहे बापरा साहेबांचं की तो आधार आम्हाला आहे साहेब, तो आधार तुमचा आहे. आणि म्हणून बघा पवार साहेबांना घेतो. खर तर मी कित्येक वर्ष म्हणतोय, मी अनेक चरित्र महाराष्ट्रातल्या अनेक लोककलावंतांची लिहिली. मी कित्येक वर्ष असं म्हणतोय की मी स्वतःच लिहायला लागलो आणि केवळ तुम्ही मला जगवलं, वाचवलं आणि प्रेरणा दिली म्हणून मी लिहायला लागलो. आज जवळजवळ 28 पुस्तकं माझी वेगवेगळ्या विषयावरती आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये माझं एक पुस्तक लागलेलं MA Part 2 हा माझा अभिमान नाही आहे या मातीचा, आणि साहेब आपला आशीर्वाद आहे म्हणून. कारण मी कधी कधी तुम्हाला भेटतो, पण तुमचं प्रेम, तुमची माया, तुमची ममता ही अशीच राहावी. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की पुन्हा या, पुन्हा या. तुम्ही असणं म्हणजे मावळला एका वेगळ्या प्रकारची दिशा देणं, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देणं, एक वेगळ्या प्रकारची प्रकाश देणं. साहेब आपल्या या ऊर्जेने अनेक माणसं जोडली गेली. आपली विधानसभेतली भाषणं सुद्धा मी ऐकलेली आहे. आपण विरोधी पक्षामध्ये असताना विधान परिषदच्या वरच्या प्रांगणामध्ये, वरच्या दालनामध्ये आपण चिठ्ठी देऊन मला बोलवलेलं होतं आणि मी तिथूपासून तुमची भाषणं ऐकले. असा कर्तृत्ववान माणूस, असा कर्तृत्ववान हिरा, असं कर्तृत्ववान नेतृत्व मावळामध्ये पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही. त्याचं कारण आज आपण जे बघतो एका बाजूला, आणि साहेबांनी राजकारण केलंच नाही, समाजामधला तळागळातला माणूस, प्रेरणा माणूस, साहेबांनी त्याला माणूस म्हणून जी छाप दिली आणि एक गीत ते गायलं. आता आदरणीय कविवर्य वात्रटिकाकार फुटाणे सर इथं बसलेला आहे. एक कवी म्हणतोय ना की माणसा माणसा तुझे गीत गावे, असे गीत गावे, तुझे हित गावे, तुझे हित व्हावे. तर असं हित करणारी ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व बापरा साहेबांच्या रूपाने आपल्याला आज ही आशीर्वाद देतात. आणि आम्ही जे काही राजकारणात कुठं वात्रटी काढले, कुठे वेंगळी झाले काही, ते संध्याकाळी लगे वर्ष बंगल्यावर पवार साहेबापर्यंत पोचायचे. त्यांच्याजवळ बोललं की ते काही ते संध्याकाळी बसायचे, बसायचे म्हणजे भेटायचे. तिथं अलीकडे बसायचे म्हटलं की लोक ते बसायचे म्हणजे भेटायचे. तर तसे पवार साहेबांचे आम्ही भक्त, मित्र, पाठिका, पाठिंबा देणारे, त्यांच्या पाठीशी राहणारे अशी आमची भूमिका असायची. त्याचं एक महत्त्वाचं कारण की यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला दिला, जे दिशा दिली राजकारणाला, त्या दिशेने जाणारी जी काही मंडळी होती
वसंतराव नायकांचा कारभार पाहिला, वसंतदादाचा कारभार पाहिला, शंकरराव चव्हाणांचा पाहिला, शरदरावांचा पाहिला, विलासराव देशमुखांचा पाहिला, सुशीलकुमारपासून मनोहर जोशीपर्यंत हा सुसंस्कृतपणा राजकारणात होता। त्यांनी मनोहर जोशीसुद्धा सुसंस्कृतपणे वागले त्या ठिकाणी शिवसेनेच्या आतल्या। पण आता अलीकडे काय झालं आहे की पहिलवान आमदार झाले आणि कुस्त्या पाहणे नशिबे आले। पूर्वी टोपी खाली डोकं होतं, पूर्वी टोपी खाली डोकं होतं, डोक्यात विचार होते। पूर्वी टोपी खाली डोकं होतं, डोक्यात विचार होते, आजकाल गुडघ्यात सर्व काही आहे आणि लोकशाहीवर बलात्कार करण्याची प्रत्येकाला घाई आहे। असं चित्र विचित्र राजकारण सुरू झालं आहे की प्रत्येकाला वाटतं गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असा। आवडीनिवडीच बदलत चालल्या लोकांच्या। तर हा हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे का आत्ताचा? हे ज्या पद्धतीने काँग्रेस आणि वारकरी संप्रदाय हे हातात हात घालून चालले होते, आमच्या वारकरी संप्रदायाने सर्व जातीच्या लोकांना एकत्र जोडलं। चंद्रभागेच्या वाळवंटात कुणी कुणाची जात पाहिली नाही, कुणी कुणाचा धर्म पाहिला नाही। पुराच्या गळ्यात विना असेल तर तो विना दुसऱ्याला देताना तो दुसरा माणूस मोठा असला तरी त्याच्या पाया पडायचा, विना ज्याच्या गळ्यात आहे। आता इतकं विचित्र सुरू झालेलं आहे की जरा अंगी येता, जरांगी येता जातीची चकळ, जरांगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती। जरांगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती। ढासळला आता सारा गावगाडा, ढासळला आता सारा गावगाडा, आणि वेशीतचा राडा दिग्गजांचा। ढासळला आता सारा गावगाडा, आणि वेशीतचा राडा दिग्गजांचा। विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे, चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे। आज वारकरी संप्रदाय रडतोय कशासाठी? अरे कशासाठी? कोण बीसी, कोण ओबीसी, कोण मारवाडी, कोण गुजराती, कोण माळी, कोण धनगर, कोण धर, याच्यासाठी आपण जन्माला आलोत का? धर्म आणि जात तर हे मानवनिर्मित आहे, ईश्वर निर्मितीने आपल्या सगळ्या लोकांना जीव जन्माला घातले, त्याचं चुकलं की काय? कधी कधी त्या ब्रह्मांडाला वाटतं। धर्माचा उद्देश 99% लोकांना धर्माची गरज आहे। अगदी नास्तिक किंवा फार बुद्धिजीवी लोक 1% जास्त नाही आहे। त्या प्रत्येकाची धर्म ही गरज आहे, पण धर्मद्वेष, धर्माधर्मातला द्वेष, जाती जातीतला द्वेष या टप्प्यावर आज महाराष्ट्र येऊन टेपलेला आहे। घायाळ धर्म म्हणाला, घायाळ धर्म म्हणाला की काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली। घायाळ धर्म म्हणाला काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, त्यात माझं काय चुकलं? घायाळ धर्म म्हणाला काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, यात माझं काय चुकलं? तेव्हा जखमी जात म्हणाली, जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं तेच गळ्यात पडलं, व्यवसायाशी नातं जडलं तेच गळ्यात पडलं, यात माझं काय चुकलं? म्हणजे धर्म म्हणाला माझं काय चुकलं, जात म्हणाली माझं काय चुकलं, तेव्हा ब्रह्मांडातून आवाज आला की जीव जन्माला घातले तेच उठले मातले, त्यात माझं काय चुकलं? किती मोगल येत आले होते, ते का राज्य करू शकले 700 वर्ष? तुमच्यात कधीच एकी नव्हती या देशात। किती इंग्रज आले, आपण मोगलांच्या काळात मोगलांच्या नाऱ्यावर हळदी कुंकू टाकून लक्ष्मीपूजन करायचो दिवाळीत, पण त्या मोगलांच्या तोंडावर हळदी कुंकू टाकताना आपल्याला कधी लाज वाटली नाही।
इंग्रजाच्या काळात तर राणीच्या रुपया यायचा चांदीचा, त्याच्यावर हळदी कुंकू लोक टाकायचे. परंतु त्या इंग्रजाच्या पंचमजारच्या तोंडावर थोबाडो नाही म्हणत मी, की हळदी कुंकू टाकतात कधी या देशाला काय वाटलं. कारण हे चातुर्वर्ण्याचं विष आमच्या मेंदूत कालविलं गेलं आणि त्या विषारी धुंदीत मुठभर मोगलांच्या, मुठभर इंग्रजांच्या टाकसाळी तयार झालेल्या नाण्यांचं लक्ष्मीपूजन निर्लज्जपणे कित्येक वर्षांनी केलं. त्या जातीभेदाच्या खडकावर सर्व धर्मसमभावाचं वृक्षारोपण झालं आणि फळाची अपेक्षा करीत असताना त्या खडकानंच धर्मांतर केलं. तर उद्याच्या अंधाराला सांगेलं भविष्यकाळ, जर शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली नाही आणि अशाच जाती जाती लिहित गेले तर उद्याच्या अंधाराला सांगेलं भविष्यकाळ, भारताची कधी कधी उगत होती सकाळ. जोपर्यंत आतापर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेचा तिथं हजेरी बोर्डावर किती NT, किती ST, किती BC, किती OBC त्या हेडमास्टरला लिहावं लागतं रेकॉर्डमध्ये, किती BC ने खिचडी खाल्ली, किती OBC ने खिचडी खाल्ली, किती NT ने खिचडी खाल्ली. म्हणजे शाळेत गेल्यावर त्या पोराला पहिल्यांदा कळतं की तू BCS काय, OBCS काय, NTS काय, ST कुठल्या दिशेने आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि काही मोठे मोठे नेते पुन्हा त्याच पद्धतीने वागताना बोलताना आपण पाहतो. हा संपूर्ण देश एकसंघ राहायचा असेल तर मी तर उपवासातून मागे लिहिलं होतं आणि त्याच्याबद्दल एक आम्ही मी कुलकर्णी सर इथे मुद्दाम बोलवलं मी त्यांना आज, की आम्ही दोघे मिळून इथल्या मातीचा आवाज काय आहे ते कुलकर्णी सर सादर करतात आणि माणसाचा आवाज काय आहे ते मी बोलतो या ठिकाणी. एक मुखाने गाऊ चला रे माझा देश महान, आपला भारत देश महान. भारत कधी कधी माझा देश आहे, भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध. गंगा यमुना जीवनदायी, भव्य हिमालय कोट करी, चरण धुवाया धावत येती, पाया पाशी जललहरी. वंदनीय मज कण कण इथला, रोम रोमी अभिमान माझा, भारत देश महान. माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस, माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस, हाच माझा भाऊ आहे आणि माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, प्रांताप्रांताची झुंपणार आहे, झुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील आणि पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. महाडच्या चवदार तळ्याची चाखली चव हिमतीने, उभारला ध्वज या भूमीवर समतेच्या निर्धाराने. भेदांच्या या विषवेलींचे मिटवू नाव निशाण माझा, भारत देश महान. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील, पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील. त्यांचे पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील आणि खुर्चीवर बगळे बसतील. एक मुखाने पुन्हा आम्ही एक स्वातंत्र्याचे गाणे गाऊ, ते हम सब एक आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू शीख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. तोपर्यंत मित्रांनो मला माझ्या स्वप्नांची तहान आहे आणि या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो, आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो,
माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो, झालंच तर. घरात कोण घेतील, ज्याने दिला जन्म तेच वॅक्सिनसुद्धा देतील. आणि बारक्या एक गोष्ट लक्षात ठेव, जगात विषाणूंचा एक महासंघ आहे, त्यांच्या परिषदेत एक ठराव झाला आहे विषाणूंच्या, की जगातील विषाणूंचा एकच असतो नारा की लोकसंख्या वाढेपर्यंत भारत देश आम्हाला. अशी जर लोकसंख्या वाढली तर हेच लोक एकमेकाला विषाणूसारखे खातील. पण सक्तीचं कुटुंब नियोजन केलं पाहिजे, ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं होतील निदान पुढच्या वर्षापासून तरी त्यांचं मतदार यादीतलं नाव काढून टाका, तर त्याला काहीतरी आळा बसेल, कंट्रोल बसेल त्या ठिकाणी. मुख्य प्रश्नाकडे कोणी लक्षच देत नाही. आणि दुसऱ्याच गोष्टी आपण दिवसभर ठाकरेची पोरं काय म्हटली, पवाराचे पोरं काय म्हटली, राऊतांचं पोरगं काय म्हणलं, ते राणेचं काय, जसे काही आपल्याला ज्ञानेश्वरीच आपण रोज ऐकतो त्यांच्याकडून, आपली पोरं काय म्हणतात ऐकायला आपल्याला वेळ नाही त्या ठिकाणी. तर आपल्याला विचार केला पाहिजे आपल्या कुटुंबाचा. ठीक आहे, आमदार त्यांचं काम करतील, खासदार त्यांचं काम करतील, पंतप्रधान त्यांचं बघतील, मुख्य आपल्याला बघायचं कुठे. मी फांदीवर उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अंगात उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका उंच इमारतीच्या टेरेसवर दंदिशी आदळलो, कळवळलो. तर तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल, या टॉवरखालची झाडे गेली कुठे, टॉवरखालची झाडे गेली कुठे. मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले, उंच हवेत फेकले आणि मी हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर, हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दंदिशी आदळलो आणि घसरत घसरत सर्व्हिस रोडच्या खडीवर जाऊन पडलो, कळवळलो. तेव्हा तो तिसरा काटेरी चेंडू म्हणाला बोल या हायवेखालची, बोल या हायवेखालची माणसे जोडणारी पौलवाट गेली कुठे. हा हायवे होण्यापूर्वी या वडगावचे लोक एकमेकांना ओळखत होते, तळेगावचे लोक एकमेकांना नावासह मुलावाळांच्या ओळखत होते, लग्नात जात होते, भेटत होते. आता इतकी गर्दी झाली की कोण वेगळे कुठं राहतो माहीत नाही, लोक शोधावं लागत वेगळे साहेब कुठं राहतात, कारण बाकीच्यांचेच इतके बंगलेन का फ्लॅट झाले. आणि तसंच पुणा पीपल्स बँकेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बबनराव बेगडे या दोघांचाही वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि फुटाणे सरांचा या ठिकाणी अतिशय सुंदर असं भाषण आणि अतिशय चांगल्या कविता या ठिकाणी ऐकल्या. साहेब मला एक तरी ओवी अनुभवी हा आपण कार्यक्रम स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब असताना आणि मी त्यावेळेस महापौर होतो, तर आपण रामकृष्ण सभागृहामध्ये तो कार्यक्रम घेतला होता, तर त्यावेळीसुद्धा आपण अशाच पद्धतीनं पूर्ण सभागृह दणदणून टाकलं होतं. तर आज ज्या आपल्या भाषेतनं म्हणजे जसं आता कुणीतरी म्हटलं की शब्दांची खेळी करणारा, शब्द फिरवणारा ही व्यक्तिमत्व आहे, आणि या व्यक्तिमत्वाच्या शब्दांपुढं आमच्यासारख्याचे शब्द अगदी तोटके पडतात. तर जास्त न बोलता आदरणीय बापना साहेबांना मी मनापासून थांबेपर्यंत डॉक्टर साहेब थांबले होते, तेव्हापासून जे संबंध आहेत तेव्हापासूनचे संबंध आजपर्यंत टिकवले राहिले, ते
त्यांचं वय 90 वर्षाच्या जवळ असेल तरीसुद्धा काठी टेकत टेकत माझ्या वाढदिवसासाठी आले. मी फार फार आभारी आहे डॉक्टर साहेब तुमचं. रामदासजी तुम्ही जे वर्णन केलंय जो भाषण केलं अप्रतिम, कोणाला किती कळलं कोणाला नाही कळलं त्याचे फळ द्यायचं कारण नाही, पण भाषण अप्रतिम झालं, सत्यस्थितीला धरून झालं. सतीश कुलकर्णी तुम्ही जो कविता म्हणताय म्हणजे कमाल आहे म्हणून दाखवलं. आमच्या प्रभाकरने सुद्धा अतिशय उत्तम भाषण केलं, हे सगळं झालं. बाबासाहेब बोलणार आहे, हे बोललो ते बोललो सारखं सारखं असं बोलणार नाही, कारण सारखा सारखा संघर्ष करणं चांगला नाही. आम्हाला आमच्या आईने हे शिकवलंय, जेवढं प्रेमाने तुम्ही माणसं जोडाल ते टिकतात. भांडण करायचं असं समज मला आता भांडण करायचंय आणि खूप बापूसाहेबाला शिव्या द्यायचे. किती वेळ शिव्या दिली? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, मग मी जमून जाईल. ऐकणारं काय नाही, ऐकणार शांत बघायला नाही, पण तेच मी बापूसाहेबाबरोबर प्रेमाने बोलायचं ठरवलं तर काल 2 तास कुठं जातील पत्ता लागणार नाही. म्हणून वागायचं कसं जीवनात, जे जे शिकवलंय ही जी शिकवण आहे ती फार महत्वाची. मारवाडी हे कोण म्हणलं नाही, मी मारवाडीच आहे आणि मारवाडी असल्याचा अभिमान आहे मला. पण मारवाडी असताना सुद्धा माझे नाते संबंध तालुक्यात नसताना मी गावागावात माझं नातं निर्माण केलं, प्रेमाने नातं निर्माण ते प्रेमाचं नातं, त्याच्यासाठी प्रेमाचं नातं लागतं. गावागावात माझे नातेवाईक आहे, आज मारवाडी नसले तरी नातेवाईक माझे आहेत. जीवा भावाचे ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे नाही एवढे माझ्याजवळचे जीवा भावाचे, कारण आपण जपलंय तसं, त्यांना वागवलंय तसं, त्यांना ठेवलंय तसं. आणि हे तुमचं खरं आयुष्यातलं ही तुमची कमाई आहे. तुम्ही काय कमवलं आयुष्यात हे झालं. रोज दरवर्षी येतो प्रेरणा दिन, आता 84 पूर्ण झाले माझे. किती मोजा, 7 वर्षात, 6 वर्षात का 8 वर्षात पूर्ण झाले. आमचे अण्णांचे मला म्हणत होते त्यांचे 80 झाले. वयावर काही नसतं, तुम्ही म्हणणार ते खरं नाही, बाबांनी सांगितलं ते खरं. वाढदिवस नका म्हणू, जन्मदिवस म्हणू. आणि वयावर काही नसतं, मी सगळ्या पोरांना तोंड पोरं मला भेटायला आली काय पडली म्हणून, काय रे कुठं राहतो काय करतो काम काय करतो आणि ही डेअरी कशी, व्यायाम करत जा व्यायाम करत जा, व्यायाम खेळ केला नाही तर माझ्याकडे येऊ नको असं तरुण पोरांना मी धमकायचो, चांगला चांगला सल्ला द्यायचो. पण ज्या वेळेला आमचे विनायक निमन रोज सायकल 5 किलोमीटर हो तिथून काश्मीरपर्यंत सायकलवर गेला, माझा भाचा होता त्याच्याबरोबर. इथून तो 5 किलोमीटर सायकलवर रोज इथून सायकलवर काश्मीर पर्यंत गेला. आणि माझा अतिशय जवळचा मित्र प्रेमाने बोलला, अतिशय त्याची बायको हा माझ्या वेळेला कॉलेजमध्ये असलेला नंदू घाटे कबड्डी खेळायचा, तो त्याची मुलगी म्हणजे त्याचा तो नंदू घाटेचा जाऊ आहे. नंदू घाटे माझ्याबरोबर माझ्यापेक्षा सिनियर 2-4 वर्ष. नंदू घाटे कायम लक्षात राहतो पुढे काळांच्या. शिवसेनेने त्याला पुण्यातलं लोकसभेचं तिकीट दिलं. खूपच जे गो नंदू नंदू तिच्छे गो नंदू नंदू तिच्छे गो नंदू नंदू चार तारखी आणि लक्षपूर्वक उद्या वाटत खेळेल असा तो नंदू. त्याचा जावई विनायक एक दिवस सकाळी माझ्या सोसायटीत एक विनायक निमन राहतात, त्याचे भाऊ जवळ होते. तो दुपटपट स्कूटरवाला एक बघत होता, मी बाहेर सांगतो काय रे कुठं चालला निमन साहेब वाले. कोण निमन साहेब? विनायकराव निमन मामला साहेब वाले. कसे आम्ही आठ घेतला, आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला, आईला भेटलो बाहेर आला आणि कोसळ. तेव्हापासून मी कोणालाही सांगत नाही व्यायाम करतो का,
नियती खरी त्याच्या हातात आपण काम नाही करत तरी सुद्धा बाबासाहेब तुम्हाला मी सांगितलं तो काय आज बाबासाहेबांचा वाढदिवस खरं सांगू का या तालुक्यात जीवा मावाची जी माणसं होती आहे जीवा मावाची त्यात बाबासाहेब भेगडे एक नंबर माझा अतिशय प्रेम आता त्यांना काय वाटतं मला माहीत नाही संतोषला काय वाटतं मला माहीत नाही मी त्याचा कधी विचार करत नाही आपलं जमलं ना हे वन वे ट्रॅफिक जरी असला माझा तरी मी एकदा एखाद्यावर प्रेम केलं तिथे काय परमन त्याची एक्सपायरी डेट नसते आता हल्ली एक्सपायरी डेट चाललंय सगळं याची काहीतरी एक्सपायरी डेट त्याचं एक्सपायरी डेट भावाची सुद्धा एक्सपायरी डेट तसं नाही माझ्याकडे एक्सपायरी डेट नसते मी एकदा प्रेम केलं की केलं पक्क डॉक्टर साहेब का आले काठी टेकत टेकत त्यांना नाही चालत नाही पुढे जायचं पण आम्ही जे प्रेम केलं एकमेकावर त्यामुळं डॉक्टर साहेब असे आम्ही वागलो घडलो आम्हाला जी शिकवण मिळेल तसंच तुम्ही राहिलो पवार साहेबांच्या समोर भाषण करताना बाकीचे विषय सांगत नाही पण पवार साहेबांच्या पूर्ण भाषण करताना मी एवढंच म्हणालो साहेब मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा साहेब मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा सपोर्ट करून जाईल साहेब असे आज साहेब एक तुमच्यातला दोष आहे वडील धाऱ्यांचं ऐकत नाही मी वडील धाऱ्या ऐकत अशा गमतीचा भाग आपण करू प्रश्न असा आहे की आयुष्यात आम्ही जगलो माझ्यासारखा समान झाली मराठी वकिलीत गेलो वकिली माझी उत्तम चालली एक नंबर वकिली मी मर्डर केसेस चालवल्या सगळ्या मोठ्या मोठ्या केसेस मी चालवल्या पुण्याच्या कोर्टात जायचो गाऊन घालून प्रॅक्टिस करायचो 12 वर्षे प्रॅक्टिस केली अंदाजी गाऊन घालून सेशन कोर्टात पहिला डिसेंडर टू फौजदार अशी उलट टिपसते जाताना फौजदार लांब पोचायचा आमच्याकडचा कुंभोजकर फौजदार उंच पूर्वा दुसरा रोज कोणत्या वडिलाच्या तिथे बसायचं मला म्हणायचा तुम्ही ही केस हारणार आहे मदन शेठ तुम्ही नका घेऊ मी म्हटलं तू फौजदार आहे मी वकील आहे तू एक कोर्टात तुझी उलट तपास तो जरा थोडंसं एक उत्तर आडवं दिल्याबरोबर म्हणलं ओ मिस्टर कुंभोजकर यू आर इन कोर्ट नॉट इन पोलीस स्टेशन बिहेव प्रॉपरली कोर्टात वॉर्निंग दिली कारण सांगायचं आहे सगळं की आमचं वागणं मी अतिशय धाडशी धाडसाने बापूसाहेब विश्वनाथ तात्याच्या विरोधात उभे राहिलो विश्वनाथ तात्या पहिलो आम्ही ती हिंमत अजूनपर्यंत तालुक्यात झाली नाही कोणाच नाही माहिती करता साहेब त्यावेळेला जिंकलो पुन्हा जो पुढची निवडणूक त्यावेळेला दोन पहिला पहिला विश्वनाथ वेगळे आणि पहिलवान पहिला अतिशय सज्जन प्रामाणिक माणूस चंद्रकांत त्यासारखा प्रामाणिक माणूस मी नाही पाहिजे मी आलो पुन्हा निवडून ते आता राजकारणाचा तो विषय नाही सांगायचा पण याचं सांगायचं मतलब असं आहे की आम्ही निवडणुकीत घाबरलो नाही त्यात हे पहिलवान येतील ते पहिलवान नाही घेतो आम्ही आपलं काम आपल्या नित्य नियमाप्रमाणे सरळ रेषेत पाहून करत राहिलो परमेश्वराने हेच दिलं मी धाडस असं केलं पण साहेब राष्ट्रपतींना भेटायचो यांनी जयशेन तळेगावच्या ईगल कंपनीत येणार होते मला कळलं आपण ईगल कंपनीचं माझं तर भांडण ईगल कंपनीत राष्ट्रपती कसं येतो मी माझ्या उभं दोन जण माझे पंचायत समितीचे सदस्य घेतले आणि कलेक्टरच्या अंडर असतं ते विपा राणे कलेक्टर होते
हे राणे साहेबांना मुख्यमंत्री मंत्री पण ठीक आहे, राष्ट्रपती देशाचं आहे, तुमचं काय? मला माहिती म्हणजे तरी माझं आम्ही काल तुम्ही माझ्या तालुक्यात येणार आहे, मला कमी पाहिजे. राष्ट्रपती राजभवनावर मिलिटरीच्या ताब्यात असतात, त्यांचं सगळं ऑफिस. त्यांनी त्या कमांडमेंटला बोलवलं राणींनी आणि त्यांना साईन ऑफ मिस्टर पाहून एमएलए राष्ट्रपतींना भेटले. जरा आप इसकी मुलाकात करवा. त्यावेळेस सिक्युरिटी करता येईल, भयंकर सिक्युरिटी. त्या कमांडरनी मला झेनसिंगच्या समोर नेलं की बसलो असा जर मी माझं सहकारी ज्ञानसिंग आले बाहेर समोर बसले. मी उठलो, नमस्कार केला, पाया पडतो. क्या काम है बाबूला जी? ते कल हमारे तहसील में ईगल में आप आ रहे हैं, ईगल ग्रास में. हाँ नहीं, वो ये ईगल का मेरा झगड़ा है हमारे कामगार लोगों को बहुत तकलीफ, और ऐसे झगड़े की वजह से प्रोटोकॉल के हिसाब से मुझे आपके साथ आना चाहिए, प्रोटोकॉल संभालना चाहिए. मला त्या वेळेला ज्ञानी कसा आहे ते समजलं, ज्ञानी झेलसिंग बाबलाजी. एक बात याद रखो, आपण पब्लिक में से चुन के आते, अपने मतदार को खराब लगे ऐसी कोई हरकत नहीं करने, छोटे बाद के साथ फर्क नहीं करते, अपने लोग अपना मम्मी सगळे साकीगत सांगितल्यावर त्या टक्कल एक कागज पे लिख के लाया तो चलेगा? चलेगा. राष्ट्रपतीला निवेदन द्यायचं नसतं, राष्ट्रपतीला शेतात करायचं असतो. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती निघायचे तिथून, ते कागद घेऊन आला होता जवळ निघलो. राष्ट्रपती नमस्ते साहेब, मैं यही रुकता हूँ, कागज लिया के आए तो चलेगा? मुख्य हाँ देव देव. जिथून निघाले ज्ञानीजी तिथून निघाल, फॅक्शनला जायला 10 मिनिटं लागतात. वैशिष्ट्य हे की जाताना मी दिलेला कागद पूर्ण वाचला त्यांनी आणि त्याच्या भाषणात उल्लेख केला आणि भाषणात सांगितलं, नौशाद तुम कामगार लोगों को तकलीफ देते, बराबर नहीं, मैं आया हूँ, बोलो क्या देते कामगार. 15 दिवसाचा बोनस देतो, 15 दिवसाचा बोनस. आता ज्ञानीजीला भेटायचे साडेसात लाख. मी राजीव गांधींना भेटा मागलो खिचेवाडीला, रोजगार हमी कामला पाहायला. राजीव गांधी सोनिया गांधी बरोबर हे सांगतोय मी सगळं आज याच्यासाठी, सगळेजण प्रमुख इथं आहे. पुन्हा वेळ येईल, न वेळ काय तर परमेश्वराच्या मनात काय कोणाला, म्हणून आज सांगतो सगळं. खिचेवाडीला गेलो, सगळं चालू जिल्ह्याचे आमदार सगळं राजीव गांधी. सूर्यकांत पलांडे आमदार शिरूरचे, मी सूर्यकांतकडे गेलो. सूर्यकांत काय ठरलं? अरे जे त्यांना राजीव गांधीला फेटा मारायचा डोक्यावर, मग मान घे म्हणतो. आम्ही ते पोलीस परवानगी देत नाही, ते म्हणतात तुमच्या डोक्यावर बांधलं त्यांच्या डोक्यात. म्हणजे काका काम जरा मी करतो, मी बांधलं तर मी करतो. चालेल, आम्ही सगळे लाईनी उभे त्यांना नमस्कार. सूर्यकांतच्या शेजारी मी बोला नमस्कार. मी म्हणलं साहेब हम आपको फेटा बांधना चाहते हैं महाराष्ट्र के अंतर्गत, और डायरेक्ट सर पे बांधना चाहते हैं. आता पोलीस नाही करणार, सर्व उपस्थित होत भेटा त्यांना 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 गोंधळात गेलो. शंकरराव मुख्यमंत्री जमान घेऊन गेलो, हे गोंधळात गेल्यानंतर शेवट झाला, फेटा कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. थोडे शंकरराव म्हणले बाबा फार छान फेटा बांधला, अरे माझा घाम घामाचा थारा झाला. तोच अरे तोच काय मागव तो कोण शिकवतो आहे गेम लावून हे जर हाता फेटा सटकला असताना आमदारजी मदन बाबना प्राईम मिनिस्टर पे हल्ला करणे टाइम सही पण फेटा बांधला, हिंमत दाखवली, धाडस केलं. आय एन एस शिवाजी मिलिटरीचा कॅम्पस
आणि त्या शिवाजीवाल्यांनी त्या कुरुंडे गावाला विहिरीवर पाहून चक्के बसवायचा सर्व पैसे ते देणार होते. कार्यक्रम ठरला तो ऑफिस मी पंचायत समितीचा सभापती होतो. तो ऑफिसर आला पंचायत समितीमध्ये पत्रिका घेऊन साहेब तुम्ही हजर किंवा कुठं कार्यक्रम तुम्ही कोण तुम्ही कोण कुरुंड्याला कार्यक्रम करणार ना माझ्या मतदार माझ्या अधिकारात माझ्या अधिकार क्षेत्रात कुरुंडा गाव येतो. मी सभापती आहे आणि मी कार्यक्रम करीन. तुम्ही नाही करायचं कार्यक्रम तुम्ही द्या देणगी कार्यक्रम मी करणार. कलेक्टर त्यांनी कलेक्टर कोण सांगितलं कलेक्टरने सांगितलं मदन भावना सांगतो ते बरोबर कमिशनरला सांगितलं रघुनाथन कमिशनर होते मनलाल कलेक्टर रघुनाथन कमिशनर म्हणले नाही नाही भावना जे सांगतो त्यांच्याप्रमाणे करा पत्रिका मी छापल्या हस्ते ते करून कम आय अध्यक्ष मदन भावना सभापती तर मी आय एस लतीफ असं सांगितलं तिथे जवळ सर नमस्कार मैं मदन भावना सभापती मी आपका चेअरमन हूँ मैं आपको भेटा आना चाहता हूँ मानी बोल सर आय एस लतीफ डोक्यावर फेटा बांधला त्याच्या बाईकडे बघा केजे दिखते तो इतका हसला आय एस लतीफ मी आपल्या जागेवरून बसतो बरं आता आय एस लतीफ म्हणजे गव्हर्नर त्याला सलामी द्यायची असते पोलीस बँड देतो सलामी द्यायला मी म्हणलं तुमचा बँड नको आम्हाला आमची पोरं सलामी देते 8 दिवस 10 दिवस राहिलो कुरुंड्यातल्या सगळ्या पोरांना तरुण मंडळाला जमा केलं आणि त्यांना शिकवलं की तुम्ही धडधड धडा वादक असेल तसं धडता असा 3 मिनिटात वाजायचं असं जोश निर्माण झाला पाहिजे काय सांगू बापू साहेब काय खोलण्याची झालं 3 दिवस आय एस लतीफ सर तो रघुनाथन वगैरे सगळे काय मला रघुनाथन कमिशनर म्हणला भावनाजी आज तर तुमने जीता है सब मेरे को ऐसा लगता है कभी न कभी ये राज्यपाल आपको शपथ लेने को राज्य भवन में बुलाएगा. एक और शपथ आता पुनः जाना है डिझायनिंग मध्ये ग्रॅज्युएशन केलं आता पोस्ट ग्रॅज्युएशन साठी आणि आमचा त्याला लंडन मध्ये धन्यवाद सर्वांचा मी आनंद